नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र सचिन बागल स्वागत करतोय आपल्या फार्मर सचिन चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण शेवग्यामध्ये आपली फ्लावरिंग स्टेज आहे आणि या फ्लावरिंग स्टेजमध्ये मित्रांनो बऱ्याच झाडाचं असं होतं की पानं पिवळी पडायचा प्रॉब्लेम येत असतो। अशा पद्धतीनं पानं खालून अशी पानं ज्याला अशी पिवळी पडत असतात, असं वरवर बघितलं तर वरून पानं पिवळे नाहीत, पण खाली जी खालून जी पानं पिवळे पडण्याचा प्रकार असतो तो मित्रांनो ह्याची बरीच कारणं असतात। आणि कळ्या अवस्थेमध्ये जर पाने आपली पिवळी पडत असतील शेवग्याची, तर यासाठी कोणती कोणती कारणं असतात हे आता आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, याची कारणं यामध्ये पहिलं कारण म्हणजे ज्यावेळेस पावसाळा संपून थंडीला सुरुवात होत असते यावेळेस ही पाने पिवळी पडत असतात। तसेच मित्रांनो दुसरं कारण म्हणजे कमी जास्त प्रमाणात पाणी देणं झाडाला। पाणी आपण जे कमी जास्त प्रमाणात देत असतो, म्हणजे कधी एका दिवशी आपण काय करतो पाणी एक तास देतो, त्याच्यानंतर दोन तीन दिवस पाणी देत नाही, नंतर परत पाणी देतो। तर थंडीमुळे मित्रांनो काय होत असते की झाडाची जी प्रकाशसंश्लेषण क्रिया असते ती मंदावत असते आणि त्यामुळे झाड ट्रेसमध्ये जात असतं। हे कारण असतं की मित्रांनो थंडीमध्ये झाडाची पाने पिवळी पडत असतात। कारण म्हटलं तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या झाडांना फुलोर अवस्था असते, झाडामध्ये ज्यावेळेस फुलं लागतात शेवग्यामध्ये, त्यावेळेस काय होत असतं की झाडाला न्यूट्रिशनची कमतरता पडत असते। यावेळेस मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्यावेळेस पाणी देत असतो त्यावेळेस पाण्यामधून आपल्याला लिक्विड खतं सोडायचे, त्यामध्ये आपण 12:61 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे खत आपल्याला सोडायचं आहे यामध्ये। त्यामुळे मित्रांनो काय होणार आहे की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरतेमुळे जी पाणी पिवळं होत असतात ती कमी होणार आहेत। चौथं कारण मित्रांनो जर यामध्ये आपण बघितलं तर एखाद्या कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आपण जास्त प्रमाणात घेऊन जर आपण झाडावर जर फवारणी केली, म्हणजे समजा किंवा 1/2 ग्रॅमचं प्रमाण असलं तिथं आपण 1 ग्रॅमने जर वापरत असेल, आपण ते प्रमाण जास्त प्रमाण जर वापरलं तर मित्रांनो त्यामध्ये झाडाची पाणी ही पिवळी पडण्याची शक्यता असते। तसेच मायक्रोन्युट्रियंट किंवा जे काय पाण्यात विरघळणारे जे खतं असतात ते आपण झाडावर त्याचा कधी स्प्रे करायचं नाही, म्हणजे फवारणी त्याची कधी करायचं नाही, त्यामुळेही मित्रांनो झाडाची पाणी पिवळी पडतात आणि पानगळसुद्धा होऊ शकत असते। किंवा जर कळ्या अवस्थेत जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा जी विद्राव्य जी खतं आहेत ती फवारणी करायची नाही, त्याच्यामुळेही झाडाची फ्लावरिंग स्टेजमध्ये जर आपण जास्त प्रमाणात जर फवारणी केली तर झाडाची फुलेसुद्धा गळण्याची शक्यता असते आणि मित्रांनो त्यामुळे आपलं बरेच नुकसान होत असतं। त्यामुळे आपण शक्यतो लिक्विड जी खतं आहेत 12:61 असू द्या, 0/34 असू द्या, मायक्रोन्युट्रियंट किंवा जे काही आपण टॉनिक सारखी जे काही औषधं घेणार आहे ते जास्तीत जास्त आपण ह्युमिक ॲसिड सोडल्यानंतर 1-5 दिवसांनी आपण नंतर ते ड्रिपमधून सोडायचे असतात। त्यामुळे मित्रांनो जास्त कळी निघायला मदत होणार आहे आणि पाण्याची पिवळी पडत आहेत त्यावेळेस म्हणजे कोणतं कारण आहे हे ॲक्च्युली आपल्याला कारण कळणार नाही, त्यामुळे आपण कोणतं तरी म्हणजे यापैकी लिक्विड सोडलं किंवा मायक्रोन्युट्रियंट सोडून यामध्ये आपण त्यामध्ये त्यावर उपाय आपल्याला हा करायचा आहे। त्यानंतर जर आणखीन जर पुढचं कारण म्हटलं तर मित्रांनो झाडावर जी बुरशीजन्य रोगाचा जर अटॅक काय झालेला असला, कीटकांचा प्रादुर्भाव झालेला असला झाडावर पानावर, तरीही मित्रांनो पाणीही पिवळे पडत असतात। तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला एक काम करायचं आहे की झाडाला योग्य प्रमाणात कीटकनाशक आहे बुरशीनाशक आहे ते योग्य त्याचं प्रमाण घेऊन सेपरेट म्हणजे एक कीटकनाशक असेल तर ते बुरशीनाशकाबरोबर न घेता ते सेपरेट ते घ्यायचं आहे आणि बुरशीनाशक जर घ्यायचं असेल ते पण आपल्याला कीटकनाशकाबरोबर न घेता सेपरेट त्याची फवारणी करायची आहे। तर मित्रांनो ही काय अशीच कारणे होती झाडाची शेवग्याची पानं पिवळी पडायची कारणं आहेत। यामध्ये कोणतंही एक कारण असं नसतं, कोणतंही यातमध्ये बरीच कारणे कोणती असू शकतात। म्हणजे आपल्याला दुसरे एक काम करायचं आहे पाण्याचं जे प्रमाण असतं ते म्हणजे पाणी द्यायचं ते संतुलित पाणी आपल्याला द्यायचं, म्हणजे 1 दिवस द्यायचं 4 दिवस द्यायचंच नाही, परत भरपूर द्यायचं, असं कमी जास्त करायचं नाही प्रमाण पाण्याचं। तसं जर प्रमाण आपण कमी जास्त केलं तर झाडाची पानं 100% पिवळी पडणार आहेत। किंवा पाण्याचा जर ताण भरपूर दिला तरी पण आपल्या झाडाची पानं पिवळी पडत असतात, किंवा भरपूर पाणी जरी दिलं तरी पण आपली झाडाची पाने पिवळी पडत असतात। अशी बरीच कारणं आहे मित्रांनो, तर ह्यापैकी आपण कारण आपली आपण
ती शोधायचं आहे कारणाने, त्या बत्तीनं आपण त्याच्यावर उपाय आपल्याला करायचा आहे. जर झाडाला सूक्ष्मांद्रव्य कमतरता असेल तर आपल्याला पहिल्यांदा ह्युमिक ॲसिड सोडून झाडाला त्याची पांढऱ्या मुळीची संख्या वाढवायची, आणि नंतर आपण विद्राव्य खतं आणि मायक्रोन्युट्रियंट मिक्स करून आपण त्यामध्ये सोडायची आहेत ड्रिपमधून. आणि जास्तीत जास्त आपण ड्रिपमधूनच औषधंही सोडायची आहेत आठवड्यातून एकदा. जी ही सूक्ष्मांद्रव्य किंवा जी जी विद्राव्य खतं आहेत ती जास्त टॉनिक म्हणून जी आहे ती फवारायचं जास्त प्रमाण आपण फवारायचं नाही. तर फवारा तर पानगळ होऊ शकते किंवा पाणी जास्त झाडाला ट्रेस येऊन थंडीमध्ये पाने पिवळीत पडू शकतात किंवा फुलांची पण गळ होऊ शकते, आणि अशामुळे उत्पन्न आपलं घटू शकतं. त्यामुळे मित्रांनो, अशी आपण झाडाची काळजी घ्यायची आहे. शेवग्याचं झाड हे खूप म्हणजे सेन्सिटिव्ह असतं, त्याला प्रमाण जास्त झालेलं चालत नाही, कमी झालेलं चालत नाही, पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं चालत नाही, कीटकनाशकाचं बुरशीनाशकाचं प्रमाण कमी जास्त झालेलं चालत नाही. त्यामुळे आपण योग्य प्रमाणात योग्य प्रमाण वापरून योग्य प्रमाणात पाणी देऊन योग्य वेळी सकाळ संध्याकाळ औषधाची फवारणी करायची. हा हे काही मुद्दे होते मित्रांनो, झाडाची पाने पिवळी पडली ह्यामधील काही कारणे होते आणि त्यावरचे काही उपाय होते. तर मित्रांनो, हा आपला हा आजचा व्हिडिओ होता. आपला व्हिडिओ जर आपल्याला जर आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.